आम्ही आज कोरोनाच्या संदर्भातली मीटिंग घेतली, त्याचा आढावा घेत असताना परिस्थिती थोडी थोडी सुधारती आहे, परंतु तरी देखील रविवारी 19 सप्टेंबरला गणेश विसर्जन आहे आणि गणेश विसर्जनाच्या दिवशी आपण पुणे शहर पूर्ण, पिंपरी चिंचवड शहर पूर्ण आणि तिन्ही कॅन्टोनमेंट त्या ठिकाणची दुकानं बंद ठेवणार आहोत. एक तर रविवारचा दिवस आहे त्याच्यामुळे मेजॉरिटी दुकानं बंद असतात, पण काही ठिकाणची चालू असतात ती पण बंद ठेवण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी एकमताने लोकप्रतिनिधी खासदार आमदार आणि सगळ्या आमच्या अधिकारी वर्गाने मिळून घेतलेला आहे. गेल्या आठवड्यामध्ये ही दुकानं बंद ठेवत असताना रेस्टॉरंट आणि हॉटेल हे मात्र त्या ठिकाणी चालू राहतील, हे पण आपण सगळ्यांनी त्याची नोंद घ्यावी. तशा प्रकारचे आदेश थोड्या वेळातच आमचे आयुक्त काढतील. आज साधारण आपला पॉझिटिव्ह साप्ताहिक पॉझिटिव्ह दर देखील PMC PCMC पुणे ग्रामीण ह्या सगळ्याचाच थोडा कमी झालेला आहे. मृत्यूदर पण कमी झालेला आहे. रुग्णवाढीचा दर राज्याचा 0.05 आहे, आपला पुणे जिल्ह्याचा 0.07 आहे. त्याच्यामध्ये आपण जिल्ह्यात कोविड लसीकरणाचा 92 लाखाचा टप्पा पार केलेला आहे. यंदा जुलैमध्ये आपण 17,81,000 लसीकरण केलं, ऑगस्टला 18,80,000 केलं आणि 17 सप्टेंबरपर्यंतच आपण 11,21,000 टप्पा गाठलेला आहे. आम्हाला सगळ्यांना आमच्या अधिकारी वर्गाला आम्हाला विश्वास आहे की ह्यावेळेस सप्टेंबरचा पण टप्पा 19 लाखाच्या पुढं निश्चितपणे जाईल. महाराष्ट्र आणि पुणे पातळीवर पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये देखील साधारण 6.5 महिने दिसून आले. आम्ही पहिली लाट कुठल्या दिवशी टॉपला होती आणि दुसरी लाट कुठल्या दिवशी टॉपला होती, तर ते 6.5 महिने अंतर आहे.